बातमी महत्त्वाची आहे. तीनही पक्षांची स्वार्थासाठी आघाडी झाली आहे असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय. आघाडीत तर बिघाडी होणारच अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. म्हटलेलं आहे ही स्वार्थासाठी झालेली आघाडी आहे, ही विचार सोडलेली आघाडी आहे, बाळासाहेबांचे विचार त्यागलेली आघाडी आहे. आणि म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी ही झालेली आघाडी जी आहे, ही आघाडीमध्ये बिघाडी तर होणारच. जयंत पाटील उमेदवार आहेत महाविकास आघाडीच्या, म्हणजे शरद पवारांनी सांगितलं जयंत पाटलांवर मोठी जबाबदारी, मुख्यमंत्र्यांचा कॅन्डिडेट जयंत पाटील आहे. त्यांचा अधिकार तो कोणा कॅन्डिडेट ठरवायचा, पहिला मुख्यमंत्री नाही, मी तर म्हणतो विरोधी पक्ष नेत्याचा कॅन्डिडेट ठरवू द्या, कारण जनतेने ठरवलेलं महायुतीचाच सत्ता येणार आहे. साहेब शरद पवार काल फलटणमध्ये असे म्हटले परवा की महाराष्ट्र चुकीच्या दिशेला आहे, जोपर्यंत योग्य दिशेला महाराष्ट्र मी नेत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. महाराष्ट्र आज मी आपल्याला सांग, शरद पवार साहेब मोठे नेते आहेत, ते अनेक वेळा मुख्यमंत्री होते, परंतु मी सांगतो दाव्याने माझं चॅलेंज आहे की आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय, आतापर्यंत सर्वसामान्य माणसांसाठी घेतलेले निर्णय सांगा मला. अगदी जन्माला आल्यापासून, मुलीच्या जन्माला आल्यापासून अगदी वयोवृद्धापर्यंत कुणी योजना केल्या सांगा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये? ते आम्ही केल्या. एकीकडे प्रकल्प केले, विकास केला, दुसरीकडे विकास कामं आणि तिसरीकडे कल्याणकारी योजनेची सांगड आम्ही घातलेली आहे. आज महाराष्ट्र नंबर एकला आहे, एकंदरीत परदेशी गुंतवणुकीच्या एकट्या महाराष्ट्रात 52% गुंतवणूक आहे, म्हणजे कशाचं द्योतक आहे.